आपल्या नियमात बसतच नाही, त्यामुळे आपण काय गेलो नाही तब्बल मला वाटते 3-4 महिने तर आपण घरीच बसू नये. का तर नियम आहेत ते पाळावे लागतील. आपण सध्या वापर करतो युट्यूबचा, युट्यूब व्लॉगर आहे आपण, आणि एखाद्याला जर उपदेश देत असेल की बाहेर जाऊ नका, हे करू नका, ते करू नका, आणि तरी पण जर आपण स्वतःहून बाहेर जात असेल तर ते आपल्या नियमातनं पटत नाही. त्यामुळे लॉकडाऊनमुळे चॅनल शांत होता, दुसरे व्हिडिओ करण्याचा होतो पण काय जमलं नाही. का आहे हा वेळ भेटला तो फॅमिलीसोबतच घालवला मी, बाहेर काय नाही. पण आता लॉकडाऊन उघडल्यानंतर तब्बल 3-4 महिन्यानंतर मी निघालोय, आणि कुठं असं गर्दीच्या ठिकाणीही नाही, एकदम शांत जागा आहे. ह्याच्या अधिकार पण आपण गेलेलो, पण तो काय कारणास्तव व्हिडिओ मी काढून टाकला चॅनलवर. आता पुन्हा एकदा तिथंच निघालोय, तर निघालोय आपण. इमॅजिन करा आपण कुठं जाणार आहे, आपण मंडळी कुठं जात असतो, जास्तीत जास्त कुठं, तिथं निसर्ग असेल, आणि मेन गोष्ट म्हणजे जिथे महाराजांच्या गोष्टी असतील, इतिहास असेल, तिथंच आपण जास्त करून जातो. आणि सध्या या कोरोनाच्या काळात या एकदम शांत ठिकाण म्हणजे मला तर तेच वाटलं, म्हणून तिथं निघालोय मी. तर निघालोय आपण किल्ले वर्धनगडवरती. अंदाजे मला वाटतं 1-1.5 वर्ष होऊन गेलं की मी तिथं गेलोय. तर बाकीचं काय नाही, इतक्या दिवसात ना व्हिडिओ बनवतोय, थोडा कॅमेरा कॉन्शियस झालोय, किंवा कॅमेरासमोर बोलताना कसं वाटतंय, म्हणजे असं थोडं हसू हसू येतंय, काय नाही, बाकीचे सगळे आपणच हँडल कोण करते. तर निघालोय बघा आता, चला माझ्या बरोबर. तिथं पण मला माहीत नाही की कोरोनामुळे वर जाऊन देतील ना देतील, पण तरी पण निघालोय. बघू आता काय होईल ते होईल, जसा एक्सपिरियन्स होईल किंवा जे काय होईल, वाटेत भेटेत काय व्हायचं ते होऊन द्या ते तुम्हाला दाखवतो. इतक्या दिवस मी पण पहिल्यांदाच बाहेर पडतोय, त्यामुळे मला पण काय अनुभव नाही रस्त्यावर, मी फिरलोच नाही खरं सांगायचं म्हणजे. अडीच मला ते 3-4 महिन्यात मी गाडी 2 बाहेर काढली, ती पण एकदा कोरेगावला गेलेलो आणि पुन्हा इथंच, त्यामुळे गाडी काय बाहेर काढली नाही. आता हायवेला जायचं माझं पहिलीच वेळ 3-4 महिन्यात लॉकडाऊनमुळे, त्यामुळे निघालोय. हेल्मेट वगैरे सगळ्या गेल्या वेळेस गेलेलो व्लॉगला, योगेश कुंभार दादा मला म्हणले सगळं ठीक आहे, पण हेल्मेट त्यांनी सांगितलेलं. मी माझा मोहळमध्ये ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी ह्याच हेल्मेटमुळे वाचलो, हे हेल्मेट दिसतंय ना, ते सगळे इथे हेल्मेटमुळेच वाचलं. त्यामुळे ह्याच 2 किलोमीटर जाऊ नाही तर 3 किलोमीटर जाऊ, हायवे धरला की हेल्मेट घालायचं, आपल्या काळजीसाठी आपण सगळ्या गोष्टी करायच्या. तर खूप दिवसानं निघालोय व्हिडिओ बनवण्यासाठी. आता तुमच्या भावाच्या काय ध्यानात आहे नाही त्या गोष्टी सगळ्या तुम्ही आता सगळ्या तेवढं सहन करा की इतक्या दिवसाने व्हिडिओ बनवतोय वगैरे. तर चला वर्धनगडवरती, काय आहे आता सध्या काय स्थिती आहे रस्त्याची वर्धनगडची, किंवा आत काय आहे, माणसं जाऊन देतात न देतात, हे सगळं तुम्हाला सांगतो. चला तर मग, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय, समजून घ्या. चला, हे असला रस्ता आहे आमच्याकडे सध्या तरी. पाऊस झाला की असेल बोंबा बोंबा ते रस्ते, तरी सिमेंटचा रोड बनवलाय म्हणून बरं आहे. करतो ना तर स्वतः नियम पण पाळायला शिकला पाहिजे ना. नियम आम्ही पाळतोय बाबा, पाळावीच लागते ती. आणि हेल्मेटच तर काय, योग दादानं आणि श्री दादानं सांगितलेलं हेल्मेटच, त्यामुळे हेल्मेट साठी तर काय विषयच नाही. वर्धनगड काय लय नाही लांब, 1-2-3 किलोमीटर असेल घराच्या बसून.
अजून तर कोण काहीच बोललं नाही आपण. तर मंडळी, सध्या आपण पोचलो आहे वर्धनगडवरती. बऱ्यापैकी गडावर सुविधा चालू आहेत करायच्या, पायऱ्या पण तुम्ही बघू शकता, पायऱ्या वगैरे चालू आहेत करायच्या वर्धनगडवरती. गेल्या वेळेस आलो होता एवढं काही नव्हतं याच्या, बरं वाटलं हे बघून सगळं. बघा ना, म्हणजे पूर्णपणे आता या पायऱ्या असतील वर्धनगडवरती जाण्यासाठी. याच्या अधिकार पायवाट होती, पण एकंदरीत इतिहासप्रेमींना असलं बघून आहे ना खूप बरं वाटतं की हां छान, म्हणजे एकदम अतिशय. मंडळी, जे आपण आता या किल्ल्यावर आलो आहे म्हणजेच वर्धनगडवरती, तर याचा इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तो म्हणजे असा की हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील किल्ला आहे, जो सह्याद्री पर्वतरांगेला लागूनच खटाव कोरेगाव तालुक्याच्या किंवा मानदेशी हा तालुक्याच्या हद्दीच्या सीमेवरचा हा किल्ला आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून 1500 फूट इतकी आहे. तर याचं वर्धनगड हे नाव कसं झालं किंवा याचं नामकरण कसं काय झालं किंवा वर्धनगड नाव असं कसं पडलं, तर यामागे इतिहास आहे. साधारणतः 5 मे 1701 साली मोगलांनी जेव्हा पन्हाळागड जिंकला, त्या पन्हाळागड जिंकल्यानंतर औरंगजेबाचं लक्ष सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांच्यावर गेलं. त्यानंतर मोगल सैन्यातीलच एक फत्तेउल्ल खान हा सरदार होता, त्यांनी सांगितलं की तुम्ही, म्हणजे औरंगजेबाला सांगितलं की तुम्ही खटाव येथे आपली छावणी उभारावी, जेणेकरून चंदनवन जे नांदगिरी वगैरे किल्ले आहेत यावरती आपल्याला लक्ष ठेवण्यास किंवा ते काबीज करण्यात यशस्वी होऊ शकतो आपण. औरंगजेबाने हे लगेच ही गोष्ट मान्य केली. नंतर फत्तेउल्ल खान हा आपल्या काही सैन्यासोबत खटावच्या छावणीवर त्यानं ताबा मिळवला. त्यानंतर वर्धनगडच्या किल्लेदाराला म्हणजे लक्षात आलं की बाबा, जर त्यानं खटावच्या छावणीवर जर ताबा मिळवला असेल फत्तेउल्ल खान, तर तो आपल्यावर आक्रमण नक्कीच करणार. नंतर किल्लेदार इतका म्हणजे हुशार होता की किल्लेदाराने स्वतःहून आपलं सैनिक पाठवलं, किल्लेदाराचा एक सैनिक पाठवला आणि त्यांनी फत्तेउल्ल खानाची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की जर तुम्ही प्राणांचा अभय देणार असाल, म्हणजे जर तुम्ही कोणतेही कोणाची जीवितहानी करणार नसाल, तर हा किल्ला तुम्हाला पूर्णपणे आम्ही देण्यास तयार आहोत. तर ही गोष्ट जेव्हा फत्तेउल्ल खानाला कळाली या वर्धनगड किल्लेदाराच्या सैनिकाच्या मार्फत, त्यावेळी त्यांनी ताबडतोब मान्य केलं. नंतर एक आठवडा झाला तरी फत्तेउल्ल खानाकडं कोणताही मराठ्यांचा सैनिक गेला नाही किंवा काय नाही, मग मराठ्यांनी माघार घेतलेली का किंवा मराठ्यांच्याकडे तेवढं बळ नव्हतं का, तर असं काहीच नव्हतं. यामागंही मराठ्यांचं एक कारण होतं. त्यानंतर मराठ्यांनी काय केलं किंवा ह्या किल्लेदारांनी काय केलं की आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत त्या वाड्यामध्ये जे काही मंडळी आहेत, गावकरी मंडळी आहेत किंवा जे लोक आहे, प्रजा आहे, त्यांना सगळ्या गडावरती आणलं, खायला पियाला किंवा त्यांचं काय जे असेल अन्नधान्य ते सगळं गडावरती आणून ठेवलं. गडावरती आणून ठेवल्यानंतर ही गोष्ट जेव्हा फत्तेउल्ल खानाला कळाली की बाबा हां, हा मराठ्यांचा काहीतरी डाव आहे, या मग काहीतरी शिस्त आहे मराठ्यांचं, त्यानंतर त्यानं ताबडतोब आक्रमण या किल्ल्यावरती केलं. या किल्ल्यावरती आक्रमण केल्यानंतर त्यानं येता येता असंच आलं नाही. तुम्हाला माहिती मोगल साम्राज्य म्हणजे काय होतं, त्यांनी येता जाता सगळ्या वाटेत येता जाता वाड्या झाड्या माणसांना मारलं. दोन्ही साईडचं सैन्यबळ उपलब्ध नव्हतं. मराठ्यांनी माघार घेतल्यानंतर फत्तेउल्ल खानानं हा वर्धनगड जिंकला. वर्धनगड जिंकल्यानंतर या गडाचं त्यानं नाव साधिक गड ठेवलं. परंतु काही दिवसानंतर औरंगजेबानं जेव्हा पाठ फिरवली साताऱ्याच्या किल्ल्याकडून, तेव्हा पुन्हा मराठ्यांनी हाच किल्ला जिंकला गेला आणि ह्या किल्ल्याचं पुन्हा नामकरण वर्धनगड असं ठेवण्यात आलं. तर ह्या वर्धनगडावरती आत्ता सध्या बऱ्याचपैकी जीर्णोद्धाराची कामं झालेली आहेत, तुम्हीही बघू शकता. शिवदुर्गेश्वर महाराष्ट्र राज्य संघटना आहे शिवदुर्गेश्वर नावाची, जी की दुर्ग संवर्धनाची मोहीम राबवते. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही त्या प्रत्येक व्यक्तींची नावं देईन, फोन नंबर देईन, जेणेकरून तुम्हाला जर याविषयी जर काही आपुलकी असेल किंवा जर तुम्हाला काही करू वाटत असेल तर तुम्ही अवश्य या गोष्टी सहभागी होऊ शकता. मित्रांनो, तुम्ही मला सांगा की पायवाट बरी किल्ल्यावर जाण्यासाठी कशा पायऱ्या केलेल्या बऱ्या. खरं तर आपल्यासारख्या ट्रेकरना पायवाटच बरी, पण जे काही जास्त वयाची माणसं वगैरे असतील, वयोवृद्ध असतील, त्यांच्यासाठी ह्या पायऱ्या बऱ्या बसण्यासाठी, आसरा घेण्यासाठी बऱ्यापैकी अशा गोष्टी केलेल्या आहेत. तर मी खरंच खूप आनंद वाटते मला की अशा काही गडकिल्ल्यावर जेव्हा चांगल्या गोष्टी होतात तेव्हा खूप बरं वाटतं. जे समोर पाणी दिसतंय, समोर
तो नीर तलाव आहे. नीर तलावाचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी इथंच हेल्मेट इथंच आय बटनावरती क्लिक करा, तुम्हाला वर नीर तलावाचा व्हिडिओ मिळेल. बऱ्यापैकी काम झालं आहे. इथून पुढे लागते ती पायवाट. आता मात्र खराब प्रवास चालू आहे. खराब प्रवास गडाचं ट्रेकिंग म्हणायचं म्हणलं ना तर हे खरं गडावरील ट्रेकिंग आहे. जायचं काय नाही, स्वतःचं हेल्मेट स्वतः पकडायचं, सगळे स्वतःला करता म्हणत नाही. ही खूप ताकद जाती आहे, पण गडावर जाण्यासाठी आपण काय पण करू शकतो. दर्शन वगैरे झालंय सगळं. वारं खूप होतं. केसाच्या हलस्तेवरनं कळतं का? या केसाच्या हलस्तेवरनंच कळत असेल तुम्हाला वारं किती होतं वरती. खूप भयंकर. तर मंडळी जाता जाता एकच सांगणं आहे माझं की एक महत्त्वाची बातमी आहे तुमच्यासाठी की शिवदुर्गेश्वर संघटना महाराष्ट्र राज्य सातारा विभागातर्फे या गडावरती ही दुर्ग संवर्धनाचं काम केलं जातं हे मला पण माहिती नव्हतं. तर मी ही आत्ताच मला पण ही माहिती भेटली. तर तुम्ही जर असाल यामध्ये सामील होण्यासाठी इच्छुक किंवा जर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्यक्तींची नावं किंवा संघटनेच्या जे कोण अध्यक्ष असतील किंवा येथील जे मेन कार्यकर्ते असतील की ज्यांच्यातर्फे ह्या गोष्टी राबवल्या जातात तर त्यांचे सगळे फोन नंबर किंवा त्यांची जी माहिती असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच मी. तर तुम्ही एकदा नक्कीच विचारा त्यांना जर तुम्ही इच्छुक असाल गडाच्या संवर्धनासाठी तर नक्की तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं मला वाटतं. मी तर देणारच आहे पण तुम्ही पण या. घरी बसण्यापेक्षा जर असं म्हणजे जरी तुम्ही कुठं काय काम करत असाल तरी आठवड्यातून एक दिवस तर आपण आपल्या किल्ल्यांसाठी किंवा इतिहासासाठी देऊ शकतो. आणि पूर्ण महाराष्ट्र भारताचं जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय शिवाजी महाराज यांच्यासाठी जर आपण काही थोडं खारीचा वाटा जरी उचलू शकलो त्यांच्यासाठी म्हणण्यापेक्षा हा आपल्यासाठी इतिहास आहे हाच आपण जतन केला पाहिजे. मग यासाठी जर आपण काही गोष्टी केल्या तर मला वाटतं यासारखं आत्मिक सुख काही नाही. एवढं जर तुम्ही केलं तर स्वर्गाचा जो आनंद असतो ना तो तुम्हाला इथल्या इथंच भेटल्याशिवाय राहणार नाही. तर बघा एकदा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मी ह्या सगळ्या गोष्टी देतोय, तुम्ही एकदा चेक करावं अशी माझी मनापासून कळकळीची विनंती आहे. एकदा चेक करा, विचारा त्या व्यक्तींना की बाबा काय आहे त्याच्याबद्दल आणि नक्की एकदा अवश्य भेट द्या या किल्ल्याला.
घरी काय केलंय माहित नाही, पण खूप छान आहे, मला तर खूप छान वाटलं. म्हणजे तुम्ही जर थकून वागून जर आला लाँग डिस्टन्सवरनं जर आला किल्ल्याला भेट देण्यासाठी, तर तुम्हाला थांबण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी ही गोष्ट खूप उपयोगी पडणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे किल्ल्यावरती आल्यानंतर जर घाण केली नाही किंवा जर कचरा बिचरा जर केला नाही तर खूप भारी होईल. फक्त या गावचं काम नाही की आपण सगळी स्वच्छता ठेवली पाहिजे किंवा इथले जीर्णोद्धार करणारे आहेत किंवा ज्या शिवदुर्ग प्रेमी संघटना आहेत यांचंच फक्त काम नाही, तर ते प्रत्येकाचं काम आहे. तुम्ही जर येत असाल ना तर कचरा काय जरी आणला असला, पाण्याची बॉटल जरी आणली असेल ना, तरी तुमच्या सॅगमध्ये ठेवा, तुमच्या बॅगमध्ये ठेवा. किंवा येताना एक प्लॅस्टिकची गोष्ट ही तुम्ही इथं टाकूनाल प्लीज. किंवा गडावरती नाव वगैरे कुठे लिहित जाऊ ना, ह्या गडावरती नाहीत नाव, पण बऱ्यापैकी बघितलंय मी की गडावर गेला तर तुम्ही भिंतीवर नाव वगैरे लिहिता हे करता. काय चालतं तुमचं, इतिहास तुम्ही घडवू शकत नाही, कम से कम तो सांभाळाय तरी शिका, काहीतरी जागरूक नागरिक व्हा. तर मंडळी जे हे जे काम झालंय किंवा हे पोल जी वगैरे दिसत आहेत माझ्या मागं तुम्हाला, तर हे उभारण्याचं काम आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री विजयबापू शिवतारे यांच्या मार्फत झालंय. तर मी एक सातारा जिल्ह्याचा नागरिक म्हणून किंवा एक शिवप्रेमी किंवा एक मावळा म्हणून खूप त्यांचं मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि ह्या गोष्टी तुम्ही करवून घेतल्या शासनामध्ये असताना. तर खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार तुमचे. एकंदरीत हा व्हिडिओ मला कमेंट करून कळवा, चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, पण काहीतरी करा. घरी बसून काय करत नाही तेवढं तरी आता करा, बाकीचं काय नाही माझं म्हणणं. मी काय तुम्हाला चार पैसे पाठवा म्हणत नाही, कळणं म्हणतोय पाठवलं तरी काय हरकत नाही, पण तरी पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मंडळी.